पनवेल महापालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती दर्शना भोईर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवित गुरुवारी साजरा करण्यात आला. त्यानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वंदे मातरम जनरल कामगार संघटनेच्या वतीने पनवेल रेल्वे स्थानकाजवळ रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियनतर्फे रिक्षा आणि टॅक्सी थांबा सुरू करण्यात आला. या थांब्याच्या नामफलकाचे अनावरण माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि माजी आमदार दिगंबर विशे यांच्या हस्ते करण्यात आले. पनवेल रेल्वे स्थानकाजवळ भाजपच्या वंदे मातरम जनरल कामगार संघटनेच्या वतीने टॅक्सी रिक्षा चालक मालक युनियनतर्फे थांबा सुरू करण्यात आलाय. या थांब्याच्या नामफलकाचे अनावरण महिला व बालकल्याण सभापती दर्शना भोईर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेविका मुग्धा लोंडे, रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियनचे अध्यक्ष शशिकांत सावंत, उपाध्यक्ष शगीर तांबोळी, सरचिटणीस नईम मंसुरी, टॅक्सी नाका प्रमुख रवींद्र राठोड, वंदे मातरम संघटनेचे सरचिटणीस मोतीराम कोळी, उपाध्यक्ष रवी नाईक, भाजप नेते मनोहर मुंबईकर, बाबा नाईक यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी सभापती दर्शना भोईर यांना उपस्थित मान्यवरांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. आज आपल्या महिला बालकल्याणच्या सभापती दर्शना भोईर यांच्या वाढदिवसा निमित्ताने इथे अतिशय चांगला असा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. खरं तर त्यांना इथं रिक्षा युनियनच्या दृष्टीनं दोन बस स्थानकांचं उद्घाटन केलं आणि इथे जी अतिशय वेगळ्या वाकड्या पद्धतीनं रिक्षा गाड्या लागत होत्या, ट्रॅफिकच्या दृष्टीनं नागरिकांना गैरसोयी होत होतं, जायला रस्ता मिळत नव्हता आणि रिक्षावाल्यांना सुद्धा त्या अतिशय मोठ्या प्रमाणात ट्रॅफिकचा त्रास होत होता. सर्वांना शिस्त लावून रिक्षा मालकांचे चालकांचे प्रश्न सोडवण्याचा, नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचा एक अतिशय स्फूर्त्य असा कार्यक्रम आपल्या दर्शनाताईने आज इथं आयोजित करण्यात आलेला आहे.